आपण सुरुवात करूया पश्चिम नागपूर पासून. हाय प्रोफाईल सीट आहे, काय आपलं अनालिसिस पश्चिम नागपूर बद्दल आहे? पश्चिम नागपूर बद्दल जर सांगायचं झालं तर तुम्हाला माहित असेल जे आमचे सुधाकरराव कोडे साहेब आहे, त्यांचा जीवन प्रवास तुम्ही पहा. ते बूथ प्रमुखापासून तर नगरसेवकापासून तर स्थायी समितीच्या अध्यक्षापासून तर शहराच्या अध्यक्षापर्यंत दक्षिणचे ते नागपूरचे ते हे पण राहिलेले आमदार पण राहिलेले आहे. त्यांनी त्यांचे आयुष्य तुम्ही पाहिलं असं नाही, छोट्याशा याच्यापर्यंत ते इथपर्यंत पोहोचले. एक शिक्षकाचा मुलगा आणि इथपर्यंत पोहोचणं इतकी साधी सोपी गोष्ट नाही. ते त्यांच्या आपल्या संघटन कौशल्यामधून ते इथपर्यंत आलेलं आहे. माझ्या मते त्यांच्या इतकं संघटन कौशल्य सध्या तरी नागपूरमध्ये कुठल्याही आमदारांचं नाही. आणि ते इथपर्यंत ते पोहोचले आणि त्यांच्यासाठी एक गोष्ट अशी आहे की ते कसं आहे की सर्वसामान्याचा एक ते नेता आहे. तर माझी अशी पश्चिमच्या ज्या लोकांना माझी एक तर फक्त हाच एक गोष्ट आहे की कसं आहे की तुम्ही जे एक सर्वसामान्य लोकाला जर तुम्ही निवडून द्याल तर तुम्ही त्यांच्या घरापर्यंत तुम्ही कधीही पोहोचू शकता. हे त्यांचा एक कसं आहे की त्यांच्या आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल तिथले जे उमेदवार आहे ते कसं आहे की त्यांच्या उमेदवारच्या याच्यामध्ये ते कुठेतरी तुम्ही पाहिलं असेल तर हे सर्वसामान्यमध्ये मिसळणारा चेहरा आमच्या सुधाकरराव कोडे साहेबाचा आहे. तर मला असं वाटते की ह्या वेळेस तिथे बदल नक्की होणार आहे आणि आमचे सुधाकरराव कोडे साहेब प्रचंड प्रचंड मतांनी विजय होईल अशी मला आशा आहे. काँग्रेस आणि तिथले जे नागरिक आहेत त्यांचं म्हणणं आहे एक्सपोर्ट करून आणलेला हा उमेदवार आहे, इथे आमच्या विधानसभेमधला हा उमेदवार नाही, यावर आपलं काय म्हणणं? याच्यावर मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमचे आदरणीय कोडे साहेब दक्षिणचे पण आमदार होते आणि स्वतः पण तुम्ही पाहिलं असेल दक्षिणचे आमदार होते. आणि त्यांना पक्षाने त्यांना सांगितलं की तुम्ही ग्रामीणचं जिल्हा अध्यक्ष घ्या, ते काटोल मतदारसंघ किंवा कामठी मतदारसंघ सगळ्या मतदारसंघाची साहेबांनी जबाबदारी पार पाडली. त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांना पक्षाने जे सांगितलं तिथे त्यांनी ते पक्षासाठी म्हणून ते गेलेले आहे. त्यांच्यासाठी पक्षहित महत्त्वाचं आहे आणि पक्षाने जो आदेश दिला तो सर्वतोपरी करून ते तिथे गेलेले आहे. त्याच्यात त्यांचा वैयक्तिक त्यांचा स्वार्थ नाही. त्यांना तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल दक्षिणमध्ये पण ते आपलं हे करू शकत होते, काटोल मतदारसंघामध्ये पण त्यांची उमेदवारी वगैरे होऊ शकत होती, पण पक्षाने सांगितले की आज तुम्हाला इथं गरज आहे तर म्हणून ते तिथे गेले. तर त्याच्यामुळे आयात उमेदवाराचा प्रश्न येत नाही. कसं आहे की तुम्ही जर पाहिलं असाल आतलं आपलं हे नागपूर आता सर्व लागूनच आहे. दक्षिणची जे सीमा आहे दक्षिण पश्चिमला लागून आहे, दक्षिण पश्चिमची तुम्ही जर पाहिलं असेल तर पश्चिमला लागून आहे. त्याच्यामुळे असं काही राहिले नाही. त्याच्यामुळे कसं आहे की हा ते स्थानिकच आहे ते आणि शहराध्यक्ष पद त्यांनी ऑलरेडी भूषवलेलं आहे तिथं. त्याच्यामुळे त्या मतदारसंघाची पश्चिम मतदारसंघामध्ये त्यांची एक पकड आहे आणि त्यांच्या सर्वांशी संबंध आहे भारतीय जनता पार्टीशी आणि बूथपासून त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे माझी लोकांना इतकीच आवर्जून विनंती आहे की पक्षाने सांगितलं पक्षाचा आदेश म्हणून ते तिथं आलेले आहे. तर एक सर्वसामान्याचा एक चेहरा आहे तर तुम्ही ह्यावेळेस त्यांना निवडून दिलं पाहिजे.